बनवायचा आहे? किल्ला, किल्ला बनवायचा आहे तिला, हो ना मनू? अच्छा मनू, मी शिकवेन तुला गड बनवायला. खरच? खरच, पण जर तू 10 मिनिटात तो माळेचा गुंता सोडून आणलास तरच. आणि युअर टाइम स्टार्ट्स नाउ. टिक 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 टिक. हॅलो हॅलो हॅलो. वाऱ्यासारखी गोल 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 फिरत असते ही मुलगी घरभर. घरात मूल असलं की घराला कसं घर पण येत नाही हो. आणि घर कचरा कुंडी सुद्धा वाटायला लागत. ईशा नाहीतर काय, पसारा बघा किती घाण करते ही मुलगी. याच्या तिप्पट पसारा करायचीस तू. आणि कुठल्या खेळण्यांमध्ये माती सापडेल ना सांगता यायचं नाही. अहो माती खाते म्हणून ओरडायचे ना मी तिला, तर खेळण्यांमध्ये माती लपवून ठेवायची. अच्छा, तर माती खाण्याची सवय लहानपणापासून आहे. नॉट फनी. व्हेरी फनी. ऍक्च्युली आपल्या लाईफ पेक्षा या जगात आत्ता फनी काहीही नाहीये. आणि तू एक काम कर ना, म्युझिक सोडून ना कॉमेडी करायला लाग. तसे आजकाल बायका किती मठ्ठ असतात असे विनोद सांगून बरेच पुरुष खूप पैसे कमवतात. आणि लोक सुद्धा वर्षानुवर्ष त्याच त्याच जोक्स वर हसतात. माझ्यामुळे तुझं जरा भलं होईल. नाही, ऍक्च्युली मला जे जमत ना तेच मी करतो. ऍटलीस्ट मला माझ्या लिमिट्स माहिती आहेत. मी उगाच अनरिअलिस्टिक स्वप्न बघत नाही आणि अनरिअलिस्टिक मागण्याही करत नाही. एक मिनिट, एक मिनिट, काय झालंय आता? कसली मागणी केली आहे? कशाबद्दल बोलतोयस तू अनिश? नाही काही नाही. अरे बोल ना, आता का गप्प झालाय? ऍक्च्युली बरं झालं तू हा विषय काढलास. आई आशुतो सर, मला तुमच्याशी जरा बोलायचं. त्याची काहीही गरज नाही. मी आधी तुला नाही म्हणून सांगितलंय, तू परत का विषय काढतेस? कारण तुला माझ्या अँबिशन्सची किंमत नाहीये, म्हणून मला तुझ्या नकाराची किंमत नाही. गाईज गाईज रिलॅक्स. कसले अँबिशन्स, काय चाललंय हे सगळं? मी सांगते, ही आमची पहिली दिवाळी. हो ईशा, ही पहिली दिवाळी आहे तुमची. मी तुला विचारणारच होते की तुला कधी वेळ आहे, म्हणजे आपण दोघी शॉपिंगला जाऊ आणि तुझ्या आवडीचं काहीतरी घेऊ. आजी तू कशाला उगाच त्रास करून घेतेस? अरे त्रास कसला त्यात, तशी रीत असते बाळा. नव्या संसाराची सुरुवात करताना घरच्या लक्ष्मीला छान काहीतरी द्यायचं असतं. मी सांगते ते तुम्ही मला द्याल. बोल काय हवं तुला. मला 10 लाख रुपये. तेही लवकरात लवकर.